जमिनीच्या तुकड्यासाठी किंवा मालमत्तेसाठी रक्ताची नाती तुटल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली, पण 32 वर्षांपूर्वी पैसे कमावण्याच्या नादामध्ये घरातून निघून गेलेल्या चुलत्याला पुतण्यानं चक्क 2000 किलोमीटरचा प्रवास करत परत आणलं. पाहूया साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट. 32 वर्षांनंतर झाली रक्ताच्या नात्याची भेट. घर सोडून गेलेल्या चुलत्याला आणलं परत. काकासाठी पुतण्याचा हजारो किलोमीटरचा प्रवास. हे आहेत रमेश माणिकराव उबाळे. रमेश उबाळे हे वयाच्या 21व्या वर्षी म्हणजेच 1991 साली पैसे कमावण्यासाठी आपले भाऊ, बहीण, आई आणि नातेवाईकांना सोडून मुंबईला गेले. त्यानंतर ते कधीच गावात परतले नाही. मुंबईला गेलेल्या आपल्या भावाचा संपर्क होत नसल्यानं अस्वस्थ झालेल्या त्यांच्या भावंडांनी त्यांचा खूप शोध घेतला, पण ते सापडलेच नाहीत. पूर्वी ते इथून काही कमवण्याच्या उद्देशाने गेलेले होते, पण त्याच्यानंतर आम्ही खूप तपास घ्यायचा प्रयत्न केला, आमचा संपर्क काही झाला नाही. तर दुसरीकडे रमेश उबाळे हे मुंबईला जाण्याच्या ऐवजी रेल्वेनं पश्चिम बंगाल मधल्या सिलीगुडी इथं गेले. तिथे त्यांनी एका हॉटेलमध्ये काम सुरू केलं. अलीकडेच या हॉटेलमध्ये कोल्हापूरचे प्रकाश पानसरे जेवणासाठी थांबले असता त्यांची रमेश उबाळेंची भेट झाली. त्यांनी रमेश उबाळे यांचा एक व्हिडिओ तयार केला. उबाळे गावाकडे जाऊन किती वर्ष झाली तुम्हाला? 32 वर्ष झाली. तुमचे चार भाऊ आणि किती? चार बहिणी. मग गुगल वरून बीड मधलं चरहाटा गाव शोधलं, या गावातल्या पान टपरीवाल्याचा संपर्क मिळवला आणि त्याच्या व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ पाठवला. टपरी चालकानं तो व्हिडिओ गावातल्या ग्रुपवर आणि सर्व उबाळे नावाच्या लोकांना पाठवला. असं काय घडलं होतं की तुम्ही गेला नाही तिकडं? हा आपलाच भाऊ असल्याची खात्री पडताच उबाळे बंधूंनी पानसरेंना संपर्क करून हॉटेलचा पत्ता मिळवला आणि दत्ता आणि कैलास उबाळे हे त्यांचे दोन पुतणे आपल्या चुलत्याला आणण्यासाठी थेट सिलीगुडीला रवाना झाले. तिथे चुलत्या पुतण्याची भेट झाली आणि रमेश उबाळेंना सोबत घेऊन पुतण्यांनी मध्यरात्री 1 सुमारास बीड गाठलं. 32 वर्षानंतर वृद्ध झालेल्या बहिणीनं भावाला पाहिलं आणि तिला अश्रू अनावर झाले. किती आनंद झालाय हे मी शब्दात सांगू शकत नाही. हे भावाच्या आम्ही आतुरतेने डोळे आतुरतेने वाट बघत होतो. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलो. त्याचा शोध आता आम्हाला लागला. एक रक्ताचं नातं आता इतक्या दिवसानंतर हे खंडनी झालेलं आहे. आता 32 वर्षांनी एकत्र मिळाल्याबद्दल आनंद वाटतोय. रामाने 14 वनवास भोगला, पण यांनी 32 वनवास भोगून म्हणजे ह्यांनी आज रामापेक्षा जास्त वनवास भोगून कुटुंब एकत्र आणलं. रमेश उबाळेंच्या आगमनानं फक्त उबाळे कुटुंबच नाही तर चरहाटा गावात आनंदोत्सव साजरा होतोय. विनोद चिरे, साम टीव्ही न्यूज, बीड.